त्यांनी कांदा दिला 17 तारखेला। आणि आणखी पुढची गोष्ट सभापती महोदया, याला दिनांक 8 मार्च 2023 चा पोस्ट डेटेड चेक तोही 2 रुपयाचा दिला गेलेला आहे। जर हा शेतकरी 512-514 किलो कांदा जमा करतो आणि त्याला 2 रुपयाचा 3 आठवड्यानंतरचा पोस्ट डेटेड चेक जर एखादी संस्था देते तर मला वाटतं सरकारचं या सगळ्या विषयाकडे लक्ष आहे का? कारण सरकार या संदर्भात जर शेतकऱ्यांची भूमिका जर बघितली तर जागतिक बाजारपेठेत बघितलं तर कांद्याची कमतरता आहे। आपण जर बघितलं तर पाकिस्तानमध्ये कांद्याची गरज आहे, युक्रेन रशिया युद्धामुळं, मध्य आशियातील हवामान संकटामुळं तिथेही कांद्याची गरज आहे। फिलिपिन्समध्ये आज 3000 रुपये कांदा आहे। आपल्या आपल्या जर याच्या चलनानुसार जर बघितलं तर फिलिपिन्समध्ये 3000 रुपये आज कांदा आहे। नेदरलँड हा सगळ्यात मोठा निर्यातदार देश आहे, पण तिथं सुद्धा आज कांदा उपलब्ध नाही। मोरोक्को मध्ये, तुर्कस्तान मध्ये, कझाकस्तान मध्ये, उझबेकिस्तान मध्ये, या सगळ्या ठिकाणी आज कांद्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे। परंतु आपल्या इथला कांदा अक्षरशः शेतकऱ्यांनी याच्यावर नांगर फिरवलेला आहे ठिकठिकाणी, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या विषयी सरकार या कांदा उत्पादक शेतकऱ्याला काही आधार देणार आहे का? त्याला किमान उत्पादन खर्चावर आधारात हमी भाव देणार आहे का? नाफेडच्या मार्फत सरकार नुसतं खरेदी केंद्र सुरू करणार म्हणतात, परंतु नाफेड मार्फत कुठेही तेच सांगतोय की 289 कसा होतो, कारण आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांचा काल अमरावतीला या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय झाला। बुलढाण्याला शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर एक नेते, त्यांनी आंदोलन केलं मोठं, त्याला जेलमध्ये टाकलं गेलं, सरकारने त्याला जेलमध्ये डांबलेलं आहे। आणि म्हणून अशी परिस्थिती असताना कांद्याची जरी आता ही कांद्याची स्थिती असताना कापसाची सुद्धा अशी स्थिती आहे। कापूस मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालंय, शेतकऱ्यांनी घराघरात कापूस ठेवलेला आहे, परंतु सरकार ऑस्ट्रेलियाहून मोठ्या प्रमाणावर कापसाच्या गाठी मागवतोय। आणि मग ते आपल्या हिंदुस्थानातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर हे अन्यायकारक आहे। देशातलं मार्केट किंवा आंतरराष्ट्रीय मार्केट, हे दोन्ही मार्केट आज त्या ठिकाणी अडचणीत आहेत। अशाही परिस्थितीत जेव्हा ही परिस्थिती आली त्यावेळेस मुख्यमंत्री आणि मी केंद्र सरकारशी बोललो। परवापासनं नाफेडनी त्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे, सगळे सेंटर आता आपण उघडलेले आहेत। आपण पूर्वी नाफेड असं म्हणायचं आम्ही लाल कांदा खरेदी करणार नाही, छोटा कांदा खरेदी, यावेळेस असं काही नाही, सगळ्या अटी शर्ती काढलेल्या आहेत। सगळ्या प्रकारचा कांदा हा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। याच्यासोबत मार्केट नाफेडचं जे काम चालतं हे केंद्र सरकारचा जो मार्केटिंग विभाग आहे त्याच्या माध्यमातून चालतं, पण यासोबत कृषी विभागाची देखील एक योजना आहे। कालच माझं कृषी मंत्र्यांशी बोलणं झालं आणि त्यांची मार्केट इंटरव्हेन्शनची योजना देखील आपण सुरू करतोय। नाफेडची 100% त्यांच्या पैशातली आहे, कृषी विभागाची 50% पैसे आपण, 50% केंद्र सरकार, अशी त्यांची योजना आहे। त्या योजनेतही आपण आता हा कांदा खरेदी जो आहे ती आपण सुरू करतो। आणि याच्या व्यतिरिक्त जसं 2017-18 साली दोनदा असं संकट आलं त्यावेळी आपण शेतकऱ्यांना विशेष मदत केली, तशा प्रकारची विशेष मदत ही शेतकऱ्यांना या ठिकाणी करायची सरकारची मानसिकता आहे। विरोधी पक्षाला राजकारण करायचं आहे की शेतकऱ्याची कणाव आहे, शेतकऱ्याची कणाव असेल तर सरकारचं म्हणणं ऐकून घेतील, केवळ राजकारण करायचं असेल तर या ठिकाणी गोंधळ घालतील। अध्यक्ष महोदया, सभापती महोदया, राज्य सरकार या संदर्भात सगळ्या उपाययोजना करत आहे। राज्य सरकार खरेदी आम्ही सुरू केलेली आहे, राज्य सरकार अतिरिक्त मदत करायला देखील या ठिकाणी तयार आहे। तसंच सभापती महोदया, कापसाच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे आजही कापसाचा सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी थांबवते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।